नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम प्रगतीचा मंत्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रगतशील वाटचाल. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील सर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. राजेंद्र पाटील हे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 17 एप्रिल 2017 पासून अध्यक्ष आहेत. यंदाच्या वर्षी TDCCला 153 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय. तर या बँकेच्या 103 शाखा आहेत. बँकेच्या 6854 कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज व्यवहार 3275 कोटी रुपये आहेत. तर एकंदर 4253 कोटी 69 लाख रुपये एवढी TDCCची गुंतवणूक आहे. बँकेचा CD रेशो हा 47.78% असून CRAR 12.66% आहे. तर विशेष म्हणजे TDCCचा NPA 0 आहे आणि ऑडिट वर्ग A आहे. आजच्या या विषयासंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि पहिलाच प्रश्न सर, महत्त्वाचा म्हणजे कुठेही जर गुंतवणूक करायची असेल तर त्या बँकेची किंवा त्या संस्थेची आर्थिक स्थिती जाणून घेण्यात लोकांना फार इंटरेस्ट असतो. तर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा की ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे TDCCचा जी आर्थिक परिस्थिती आहे, जी आर्थिक स्थिती आहे ती कशी आहे? ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेली बँक आहे. सहकार्याच्या माध्यमातून त्रिसूत्रीचा जो कार्यक्रम आहे की गाव पातळीवर सेवा सहकारी संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक अशी सहकाराची त्रिसूत्री सरकारने बनवलेली आहे. त्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 103 शाखा आपल्याला माहीतच आहे. आमच्याकडे साधारणतः 1320 कर्मचारी आहेत. ओके. आणि ह्या 1320 कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही 103 शाखा चालवतो. एक हेड ऑफिस आहे. त्याच्यानंतर साधारण आपण आत्ताच सांगितलं की बँकेच्या 6854 कोटीच्या ठेवी आहेत, 3275 कोटीची कर्ज आहेत, बँकेचा CD रेशो 47% गेलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NPA 0 आहे. आणि NPA 0 असेल तरीसुद्धा बँकेने विविध क्षेत्रामध्ये म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना CRAR मेंटेन करायचा असतो तो कमीत कमी 9% पाहिजे. आपण बँकेने 12.66% CRAR मेंटेन केला आहे. आणि सगळ्या क्षेत्रात म्हणजे तुमचं वर्किंग कॅपिटल असेल, नेटवर्थ असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये बँक अतिशय सक्षमरित्या उभी आहे. आज आपण बघतो की बँकेंची जी काही आर्थिक मंदी आहे, या मंदीमध्ये बँकांची जी वाटचाल आहे ती वाटचाल अतिशय खडतर आहे. आणि अशी खडतर वाटचाल असून सुद्धा ह्यावर्षी संपलेल्या 31 मार्च 2019 ह्या आर्थिक वर्षामध्ये 153 कोटीचा निव्वळ नफा बँकेने कमावलेला आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय माझं संचालक मंडळ, माझे कर्मचारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेचा विश्वास असलेले दोन्ही जिल्ह्यातले बँकेचे ठेवीदार आणि कर्जदार यांना मी याचं श्रेय देतो. बिल्कुल. आणि याचं श्रेय कुठेतरी तुम्हालाही जातं सर. आणि सर, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बचत गटांच्या माध्यमातून ही बँक काय कार्य करते? बघा, बचत गटांची संकल्पना ही अतिशय चांगल्या पद्धतीने नावारूपाला आलेली आहे. आज महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहिल्या पाहिजेत. आणि सक्षमपणे महिला ज्या वेळेला उभी राहते त्यावेळेला ती कुटुंबाची एक सदस्य म्हणून त्या कुटुंबाला निश्चितप्रमाणे हातभार लावत असते. बिलकुल. आणि ह्या संकल्पनेतून शासनाने जे काही बचत गटांचं धोरण आणलेलं आहे त्या धोरणाला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे असं मला वाटतं. कारण साधारणतः आजच्या तारखेला 35,409 बचत गट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 35,409 बचत गटांची खाती आहेत. आणि या 35,409 बचत गटांना वेळोवेळी कर्ज पुरवठा करण्याच्या कामी बँकेने अतिशय चांगलं धोरण घेतलेलं आहे. बिलकुल. आणि नुसतं बचत गटांना कर्ज देणं किंवा त्यांना कर्ज देण्यासाठी आपण एक धोरण आखणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करणे ते खूप फरक आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एवढ्यावर अवलंबून नाही राहिली. गेल्या काही वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा आणि यावर्षी वित्तीय वर्षामध्ये सुद्धा त्या बचत गटाच्या महिलांना चांगल्या पद्धतीने बँकेतर्फे कर्ज पुरवठा होतो याचं ज्ञान होण्यासाठी दोन्ही जिल्ह्यामधल्या विविध भागामध्ये तालुका वाईज, मग वसई असेल, वाडा असेल, पालघर असेल, मुरबाड असेल, शहापूर असेल, जव्हार असेल, मोखाडा असेल, ह्या ठिकाणी त्या बँकेच्या माध्यमातून बचत गटांचे मेळावे भरवले, विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन दिलं आणि बँकेच्या बचत गटांसाठी काय योजना आहेत
ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या मेळाव्यामधून देण्यात आली. त्यावेळेला आम्ही 8.75 ह्या व्याजदराने कर्ज देत होतो बँका बचत गटांना, आणि आम्ही त्यावेळेला महिलांसाठी एक ओपन व्यासपीठ ओपन करून दिलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या ह्या ह्या योजना आहेत, त्याच्यामध्ये सुलभ कर्ज पुरवठा होण्यासाठी तुम्हाला काय याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे ती तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्या व्यासपीठावरून महिलांची अशी मागणी झाली की ह्या बचत गटांच्या व्याजदराचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही आम्हाला काही बेनिफिट दिलं तर ते निश्चितच आमच्यासाठी चांगल्या पद्धतीने राहील. आणि त्याच्यावर बँकेच्या संचालक मंडळाने ताबडतोब इम्प्लिमेंटेशन केले आणि 1% व्याजदर कमी करून आज 7.75% व्याजदराने आम्ही महिलांना बचत गटांना कर्ज द्यायला लागलो. मला सांगायला आनंद वाटतो की 35,409 बचत गट आमच्याकडे आहेत आणि त्या 35,409 बचत गटांना आम्ही आतापर्यंत 160 कोटीचा कर्ज पुरवठा केलेला आहे. आणि त्या 160 कोटीच्या कर्ज पुरवठ्यामध्ये तुम्हाला अभिमानाने सांगतो की महिला अतिशय चांगल्या पद्धतीने आपला व्यवहार करून परतफेड जे बँकेचं धोरण आहे ते करतात. आज बँकेकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी त्या 160 कोटीपैकी नाही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने बचत गटांचं काम करतात. आणि मला दुसरी एक गोष्ट या दृष्टीने सांगायची आनंद वाटतो की फक्त बचत गटांचे मेळावे घेणे त्यांना कर्ज देणे म्हणजे बँकेचं काही कार्य संपलं असं मी मानत नाही. त्याच्या पुढे जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की बचत गटांच्या महिलांना आपण कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाचा विनियोग कसा करतात हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आम्ही त्या बचत गटांना आत्ताच म्हणजे ह्या महिन्याच्या 9 आणि 11 तारखेला काही कॉर्पोरेट कंपन्यांशी संपर्क करून आणि ज्या महिला बचत गटांना काही चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलेले अशा संस्थांकडनं आम्ही निविदा मागून त्या बचत गटांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे लाकडी पिशव्या कापडी पिशव्या बनवणे किंवा कॉस्मेटिकचे सामान बनवणे किंवा लेदर बॅग बनवणे किंवा केक बनवणे अशा पद्धतीचे जे काही व्यवसाय आहेत त्याचं 15-15 दिवसाचं प्रशिक्षण बँकेमार्फत मोफत त्या महिला बचत गटांना आम्ही आता या 9 तारखेपासून देण्याचं धोरण केलं आहे. आणि ते केल्यानंतर ते प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या महिला बचत गटांना काही कॉर्पोरेट कंपन्यांशी संपर्क करून त्यांना मार्केटिंग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रायोगिक तत्वावर आम्ही हे सगळं कार्यक्रम आता चालू येत आहे. जेणेकरून या दोन्ही जिल्ह्यातल्या बँकेच्या कार्यक्षेत्रातल्या दोन्ही जिल्ह्यातल्या ज्या महिला आहेत त्या सक्षम होऊन आपल्या पायावर उभ्या राहतील अशा पद्धतीची बचत गटांच्या बाबतीमध्ये बँकेची संकल्पना. बिलकुल सर, बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही महिलांसाठी खूप चांगलं काम करतायत. तर दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे हाल होताना आता आपण या क्षणाला बघतोय, तर या शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपासाठी TDCC बँक काय प्रयत्न करते सर? मॅडम कसं आहे, शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपाच्या बाबतीमध्ये सांगितलं तर आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शासनाचं धोरण आता आल्यापासून, परंतु पूर्वी जवळजवळ अनेक गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम एप्रिलला चालू होतो. एप्रिल महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस पडतो, त्याच्यासाठी प्री म्हणजे पूर्वतयारीसाठी 15 एप्रिलला आम्ही कर्जवाटप खरीप कर्जवाटप चालू करतो. म्हणजे शेतकऱ्याला बी बियाणं घ्यायचं असतील किंवा काही इतर काही साहित्य घ्यायचं असेल, शेतीपूर्व मशागतीसाठी जे काही साहित्य लागतं ते खरेदी करण्यासाठी आम्ही 15 एप्रिलपासून खरीप पीक कर्जवाटपाचा आम्ही तंत्र अवलंबलेलं आहे. आणि 15 एप्रिलनंतर आम्ही कर्जवाटप केल्यानंतर 31 मार्च ही त्या शेतकऱ्याला कर्ज भरण्याची मुदत आहे. म्हणजे साधारणतः 11 महिने 15 दिवस शेतकऱ्यांनी बँकेचे पैसे बिनव्याजी वापरायचे. 31 एप्रिलला त्यांनी पैसे भरल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं व्याज बँक घेत नाही. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना नेहमी संबोधित करताना मेळाव्यामध्ये तो पुढचा विषय बोलतोच मी, पण 11 महिने 15 दिवस आम्ही शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देतो जेणेकरून त्यांनी त्याच्या शेतीमध्ये त्या पैशातून मशागत करून त्याची जी काही लागवड आहे ती खरीप पीक कर्ज घ्यायचं. त्या खरीप कर्ज घेतल्यानंतर त्याच्या येणाऱ्या उत्पन्नातून 31 मार्चपर्यंत त्यांनी त्या उत्पन्नाचं विक्री करायची आणि नंतर ते पैसे जिल्हा बँकेकडे भरायचे आणि 31 मार्चला भरल्यानंतर पुन्हा 15 एप्रिलला आम्ही ते पैसे त्याला पुन्हा पुढच्या हंगामासाठी देतो. अशा पद्धतीची एक चांगली योजना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आणलेली आहे. सांगायला थोडंसं वाईट असं वाटतं मॅडम की 475 कोटीचं पीक कर्ज वाटप ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेलं आहे, परंतु ह्या मधल्या काळामध्ये पीक कर्जमाफीच्या योजना असतील किंवा काही असेल, खूप मोठ्या प्रमाणात थकबाकीदार शेतकरी झाल्यामुळे अधिकाधिक शेतकरी जे शेतकरी अधिकाधिक आहेत म्हणजे एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये जर एखाद्या गावामध्ये 200 शेतकऱ्यांच्या नावाने सातबारे आहेत
परंतु त्या सेवा सहकारी संस्थेकडे ते 50 किंवा 60 शेतकऱ्यांचे नोंदणी झालेली असते. तर आम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी, पात्र लाभार्थी शोधून त्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज पुरवठा कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. हे प्रयत्न करून जिल्हा बँक थांबली नाही. तर ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही शेतीपूर्व हंगामाच्या वेळेला मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कर्ज पुरवठा करण्यात यावा. आज आम्ही हेड ऑफिसला आमचे काय अधिकारी बसले किंवा आम्ही मुख्यालयात बसलो तर शेतकऱ्यांना स्थानिक लेवलला काय प्रॉब्लेम्स आहेत, का शेतकरी कर्ज घेत नाहीत ह्याची कारणं शोधण्यासाठी आम्ही एक संकल्पना जाहीर केली की आपण शेतकऱ्यांमध्ये जायचं. ओके. आणि म्हणून आम्ही प्रत्येक तालुका वाईज, प्रत्येक विभाग वाईज बँकेतर्फे शेतकऱ्यांचे मेळावे भरवले. बर. आणि तिथे आम्ही गेलो, आमचं प्रशासन, आमचे अधिकारी, आमचे संचालक मंडळ घेऊन गेलो आणि त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना असं ओपन व्यासपीठ निर्माण करून दिलं की तुम्हाला शेती कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, काय इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजेत, कोणत्या जाचकाठी आहेत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही कर्ज पुरवठा करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी कशा सुलभ पद्धतीने केलं पाहिजे त्याची संकल्पना आमच्या समोर मांडा. आणि ह्या ओपन व्यासपीठमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स त्या ठिकाणी आम्हाला मिळाला. आणि अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे मेळावे, प्रत्येक तालुका वाईज आम्ही मेळावे घेतले आणि शेतकऱ्यांना परावृत्त केलं. त्यांच्यासाठी मध्यम मुदतच्या माध्यमातून शेतकरी फक्त एका पिकावर थांबून, महाराष्ट्रातला आपला, कोकणातला, ठाणे जिल्ह्यातला शेतकरी हा एका पिकावर थांबतोय. म्हणजे साधारणतः खरीप कर्ज घेतलं की रब्बी कर्ज घेतोय. रब्बी कर्ज आणि खरीप कर्जाच्या मध्ये काही बरेचसे शेतकरी फक्त खरीप कर्ज घेऊन थांबतात अशी परिस्थिती आहे. मग त्यांना शेतीपूरक व्यवसाय हा मिळाला पाहिजे, शेतीच्या पूरक व्यवसाय काही मिळाला पाहिजे आणि त्याच्यातून त्याची उन्नती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मध्यम मुदत सरका कर्ज, म्हणजे म्हैस कर्ज असेल, दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, इतर काही कुक्कुटपालन असेल, असे शेतीपूरक व्यवसाय त्याच्यासाठी काय करता येईल का, त्याच्यासाठी योजना करता येईल का, म्हणून आम्ही सुलभ पद्धतीने मध्यम मुदतच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा कर्ज व्यवहार वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना परावृत्त केलं आहे. याच्या पुढच्या काळात जाऊन मी अनेक वेळा म्हटलं आहे की मागच्या वेळेला पण या ठिकाणी सामसंवादच्या कार्यक्रमामध्ये मी बोललो होतो की आपल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दुग्ध महासंघ निर्माण करायचा, जेणेकरून नगरचं, पुण्याचं दूध मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये येतं. आज मुंबई, ठाण्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या कार्यक्षेत्रातील जे शेतकरी आहेत त्यांना चांगल्या पद्धतीची बाजारपेठ जवळ उपलब्ध आहे, परंतु तिचा उपयोग आपले शेतकरी करून घेत नाहीत. म्हणून या पुढच्या काळामध्ये बँकेचा असा मानस आहे की या जिल्ह्यामधल्या ज्या काही दुग्ध व्यवसाय सहकारी सोसायट्या आहेत ज्यांच्यामध्ये आपले शेतकरी त्या संस्थेमार्फत कर्ज घेऊन बँक त्यांना कर्ज देते, ते शेतकऱ्यांना कर्ज देतात आणि त्या शेतकऱ्यांना ते दुग्ध व्यवसायामार्फत कर्ज दिलेलं आहे, त्या कर्जाच्या माध्यमातून त्या ज्या दुग्ध व्यवसाय सोसायट्या आहेत त्यांचा एक महासंघ स्थापन करायचा आणि त्याच्यामधून या जिल्ह्यामध्ये एखादं प्रोडक्ट तयार करता आलं दुधासारखं, तर आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्केट उपलब्ध होईल आणि आपला शेतकरी प्रगतीच्या मार्गावर जाईल. नक्कीच सर, खूपच छान, खरं तर खूप छान कार्य आपल्या बँकेच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. मात्र सर, पुढील माझा प्रश्न जो आहे तो आहे विविध कर्ज योजना, यांविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे. मात्र या ठिकाणी थोडंसं थांबतोय सर, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम प्रगतीचा मंत्र. ब्रेक नंतर साम प्रगतीचा मंत्र मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रगतशील वाटचाल या विषयावर बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता आणि तो म्हणजे असा की बँकेच्या विविध कर्ज योजना कुठल्या कुठल्या आहेत. बँकेने खूप चांगल्या पद्धतीने कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी असतील. साधारणतः या दोन्ही जिल्ह्यातले शेतकरी, या दोन्ही जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, म्हणजे हा जिल्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र ठाणे आणि पालघर जिल्हा आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सागरी, नांगरी, डोंगरी अशा तीन विभागामध्ये हा जिल्हा, दोन्ही जिल्हे विभागले गेले कार्यक्षेत्रामध्ये. आणि वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळे रोजगार आहेत. म्हणजे साधारणतः तुम्ही पश्चिम पट्टीत गेले तर मच्छीमारांच्या योजना आहेत, मच्छीमार आहेत. साधारणतः डोंगरी भागात गेले तर शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, भूमिहीन शेतमजूर आहेत. त्याच्यानंतर ग्रामीण शहरी भागामध्ये गेले तर तुम्हाला मध्यमवर्गीय माणसं मिळतील, उच्चभ्रू माणसं मिळतील, उद्योगधंदे असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीने या भागामध्ये हे लोक राहतात. आणि सगळ्या घटकांचा विचार करून बँकेनी प्रत्येक घटकासाठी एक वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. म्हणजे मच्छीमारांसाठी त्यांच्या बोट बांधणी व्यवसायापासून मच्छीमार सहकारी संस्था आहेत,
त्यांना कर्ज पुरवठा करणे, त्या मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत त्यांच्या मच्छीमारांना जास्तीत जास्त कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल, बोट बांधणे असेल, जाळी खरेदी करणे असेल, इत्यादींपासून वेगवेगळ्या पद्धतीची त्यांची जी काही मच्छीमाराची जी योजना आहे त्यांनासुद्धा बँकेने चांगल्या पद्धतीने योजना आणलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न महिला बचत गटांचा, तर विषय आपला आत्ताच झाला. त्याच्यानंतर शेतकरी शेतपुरुष, साधारणतः शेवटच्या घटकापासूनचा माणूस म्हणजे साधारणतः अनस्किल्ड लेबर ज्याला म्हणतात, की जो दुसऱ्या तिसरी चौथी शिकलेला एखादा सशिक्षित तरुण आहे की ज्याला कुठेही नोकरीचा संधी नाही आहे आणि कुठे नाही आहे, मग अशा वेळेला अशा एखाद्या तरुणाला किंवा अशा एखाद्या गरीब महिलेला, मग ती एखादी वडापाव विकणारी महिला असेल, भाजी विकणारी महिला असेल, मच्छी विकणारी महिला असेल, एखादा कटलरीचं दुकान टाकणारा एखादा तरुण असेल, वडापावचं दुकान टाकणारा तरुण असेल, छोटासा एखादा कसला तरी व्यवसाय करणारा तरुण असेल, अशा तरुणांना सुद्धा 50,000 तात्काळ कर्ज जिल्हा बँकेमार्फत देण्याचं आम्ही धोरण केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आज शिक्षणाचं युग आहे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्या दोन्ही जिल्ह्यातली मुलं शिकली पाहिजेत, पुढे गेली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज तुम्हाला माहिती आहे शिक्षण किती महाग झालेलं आहे, आणि निव्वळ माझ्या मुलाकडे स्किल्ड आहे परंतु मी माझ्या मुलाला माझ्याकडे पैसे नसल्यामुळे शिकू शकत नाही, ह्या विवंचनेत आपल्या दोन्ही जिल्ह्यातले बरेचसे लोक आहेत. बिलकुल. आणि त्याचा विचार बँकेने निश्चितच केलेला आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही शैक्षणिक कर्ज अतिशय नाममात्र मुलींसाठी 9% आणि मुलांसाठी 9.5% व्याजदराने शैक्षणिक कर्ज देतो, आणि ते देशांतर्गत आणि देशात, परदेशात जाण्यासाठी सुद्धा आम्ही देतोय आणि देशात शिक्षणासाठी सुद्धा देतोय. अतिशय सुलभ पद्धतीने ते कर्ज, शैक्षणिक कर्ज आम्ही देतोय. आणि तुम्हालाही मला स्वाभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल की आजपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याकडे आलेल्या शैक्षणिक कर्जापैकी एकही कर्ज प्रकरण आम्ही रिजेक्ट केलेलं नाही. एकही कर्ज प्रकरण. त्याच्यामागची भावना फक्त एकच प्रामाणिक आहे की माझ्या दोन्ही जिल्ह्यातले बँकेच्या कार्यक्षेत्रातील जेवढे विद्यार्थी आहेत ते शिकले पाहिजेत, पुढे गेले पाहिजेत, शिक्षणासाठी पैसा कमी पडणार नाही याची हमी जिल्हा बँक घेते. जिल्हा बँक त्यांच्या मागे सक्षमपणे उभी आहे. सुशिक्षित तरुण असतील, सुशिक्षित तरुणांचा सुद्धा जिल्हा बँकेने विचार केला आहे. त्या तरुणांना काही उद्योगधंदे करायचे असतील, त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीज टाकायचे असतील, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, त्याच्यासाठी सुद्धा जिल्हा बँकेने चांगल्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत. वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काही प्रोडक्ट बनवायचे असतील त्याच्यासाठी योजना आणलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, ही शेतकऱ्यांची बँक आहे. आणि शेतकऱ्यांची बँक असल्यानंतर शेतकरी आज किती पिडला हे तुम्हाला माहिती आहे. बिलकुल. आज शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी जमीन विकावी लागते. शेवटचा पर्याय जमीन विकणं हा शेवटचा पर्याय. आणि अशा पद्धतीने त्याला, त्याच्या शेतकऱ्याला त्याच्या मुला मुलीच्या लग्नासाठी जमीन विकायला लागू नये यासाठी सुद्धा बँकेने व्यवस्था केलेली आहे की शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी लग्नासाठी शुभमंगल योजना म्हणजे त्वरित 3 लाखाचं कर्ज त्यांच्या मुला मुलींच्या लग्नासाठी देण्याची योजना शासना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आखलेली आहे. उद्योजक असतील, उद्योजकांसाठी मालमत्ता तारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज देतो, उद्योगधंद्यांसाठी कर्ज देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय माणूस जो आपलं घर विकत घेण्यासाठी, घर विकत घेण्यासाठी इतर बँकांकडे जातो त्याच्यापेक्षा आपल्या बँकेकडे आला तर त्याला आपण 8.75 या दराने सुलभ रीतीने घर कर्जसुद्धा देतो. तीसुद्धा योजना आणलेली आहे. विविध योजना बँकेने आणलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यम, म्हणजे साधारणतः आपल्या या दोन्ही जिल्ह्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक शेतमजुराला, प्रत्येक सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या कारणासाठी बँकेत जावं लागतं, एखाद्या माणसाला अतिशय अडचण आली आणि पर्सनल कर्ज पाहिजे असलं तर 1 लाखापर्यंतचं त्वरित कर्ज बँकेतून त्याला दिल्ली देण्यात येतं. वेगवेगळ्या योजना बँकेच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्यासाठी जिल्हा बँक उभी आहे. बिलकुल सर, नक्कीच. आणि सर, शेतकऱ्यांचाही विषय आहेच, तर मग पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली बँक काय प्रयत्न करते? काय माहिती का, पीक विमा हा अतिशय नाजूक विषय झालेला आहे. आताच आपण बघत असतात की रोज तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये किंवा तुमच्या दूरदर्शनवर अनेक कार्यक्रमामध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी संघर्ष केला जाणार. नक्कीच. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या वेळेला, ज्या ज्या वेळेला बँकेमार्फत क्लेम भरायचे असतात त्या त्या वेळेला क्लेम भरण्याचं काम जिल्हा बँकेने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पीक विम्याचे पैसे आलेले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र यावर्षी पीक विम्याचा 1 रुपया आलेला नाही.
आणि जिल्हा बँकेने त्याची जबाबदारी पूर्ण केली. ज्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की ठाणे जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना एकही रुपया पीक विमा आतापर्यंत दिला नाही, त्यावेळेला मी स्वतः त्या पीक विमा कंपनीशी संपर्क साधला आणि त्या कंपनीला मी एक पत्र लिहिलं. ते पत्र लिहिलं तुम्हाला मी दाखवतो. साधारणतः 15-7 मी ते पत्र लिहिलं की अशा अशा पद्धतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत एवढ्या एवढ्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडे पीक विम्यासाठी पैसे भरलेले आहेत, परंतु एकाही शेतकऱ्याला आत्तापर्यंत तुमचा क्लेम मंजूर झालेला नाही, या बाबतीत सविस्तर या बँकेला कळवावं. त्या बँकेने त्या कंपनीने मला 16 तारखेला लगेचच पत्र लिहिलं की आमच्या क्रायटेरियामध्ये ते बसत नसल्यामुळे आम्हाला त्यांना पीक विम्याचं रक्कम देता येत नाही. आणि बँकेच्या माध्यमातून जे जे काय करता येईल पीक विम्यासाठी त्या त्या कंपनीला त्या त्या वेळेला त्या कंपनीने लिहिलेलं आहे. बिलकुल. आणि सर, सामाजिक कार्यामध्ये बँकेचं योगदान नेमकं काय आहे? सामाजिक आता बँकेचं कार्य ही बँकिंग व्यवसाय आहे, परंतु तरीसुद्धा ह्या सगळ्या व्यतिरिक्त कुठेतरी काहीतरी सामाजिक बांधिलकी आपली आहे. ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बँकेने काहीतरी केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून बँकेने पावलं उचललेले आहेत. साधारणतः मला असं वाटतं की गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे केरळला फ्लड आलं होतं, त्यावेळेला सुद्धा 25 लाखाचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला बँकेतर्फे देण्यात आला. यावर्षी कोल्हापूर सांगली आपल्या विभागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पालघर वगैरे या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती झाली पूरग्रस्तांसाठी, आणि त्यावेळेला आत्तासुद्धा आम्ही 25 लाखाचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंजूर केलेला आहे. तो येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही CM साहेबांशी भेटून त्यांना देणार आहोत. पण याच्या व्यतिरिक्त आमचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी ह्या पूरग्रस्त निधीसाठी 1 दिवसाचा पगार 20 लाख रुपये हे पूरग्रस्त निधीसाठी दिलेला आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी स्वतः त्या ठिकाणी जाऊन नेमकं काय पाहिजे हे याचा अभ्यास आम्ही त्या ठिकाणी केला. आणि त्या ठिकाणी आम्ही 15 टन जनावरांसाठी खाद्य आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना विविध किट्स, परिपूर्ण किट्स, म्हणजे सॅक असेल, टिफिन बॉक्स असेल, पाण्याची बॉटल असेल, कंपास पेटी असेल, ह्या सगळ्या दृष्टीने परिपूर्ण असं किट आम्ही त्या ठिकाणी ते पुरवलेलं आहे. आणि इतर गोष्टी मध्ये सुद्धा विविध उपक्रमामध्ये बँक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे आहे. आणि या सगळ्यामध्ये मला एक सांगायला आनंद वाटतो की आमचे सर्व कर्मचारी, आमचे सर्व संचालक मंडळ आणि ज्या या विभागात काम करणारे आमचे सगळे नेते मंडळी ज्यांचं आमच्यावर वरज असतं आहे, आणि शासकीय लेवलला पदाधिकारी असतील, शासकीय अधिकारी असतील, यांचं सगळं मार्गदर्शन, चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला होते, म्हणून बँकेची प्रगती आजपर्यंत त्या प्रगतीच्या मार्गावर आमची वाटचाल चालू आहे. बिलकुल, नक्कीच सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रगतशील वाटचाल या विषयावर आम्हाला केलेला आहे. दरम्यान तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं, छान चर्चा केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साम प्रगतीचा मंत्रमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.